आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या तुर्कमेनिस्तान दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे ते अशगाबाद इथं असलेल्या योग आणि पारंपरिक औषध केंद्राला भेट देणार आहेत आंतरराष्ट्रीय संबंध संस्थेलाही ते भेट देतील भारत आणि तुर्कमेनिस्तान यांच्यातल्या राजनैतिक संबंधाला तीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका टपाल तिकिटाच्या प्रकाशन समारंभालाही आज ते उपस्थित राहणार आहेत युक्रेनच्या फौजांनी संपूर्ण कीव प्रदेशात फेरनियंत्रण मिळवलं आहे युक्रेनचे उपसंरक्षण मंत्री हन्ना मल्यार यांनी आज समाज माध्यमांवर याबाबत घोषणा केली आहे रशियाच्या फौजा किव शहरालगतच्या भागातून मागं हटल्याचा दावा त्यांनी केला आहे देशाच्या अनेक भागांमध्ये काल चंद्राचं दर्शन झाल्यामुळं रमजानचा पवित्र महिना आजपासून सुरू होत आहे केंद्रीय चंद्रदर्शन समितीनं याबाबतची घोषणा केली आज, के आज उपवासाचा पहिला दिवस असेल रमजान हा इस्लामिक वर्षाचा नववा महिना आहे या उपवासाच्या महिन्याच्या अखेरीस ईद उल फित्र साजरा करण्यात येतो उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजान निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी काल टेम्पल थ्री सिक्स्टी या वेबसाईटचं उद्घाटन केलं आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नवी दिल्लीत झालेल्या एका समारंभात हे उद्घाटन करण्यात आलं या वेबसाईटच्या मदतीनं कोणीही कधीही देशातल्या विविध मंदिरांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं दर्शन घेऊ शकतो जम्मू काश्मीर सरकारनं श्रीनगरमध्ये दाल लेक परिसरात पाच पर्यटक गावं विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे काचरी मोहल्ला सोफी मोहल्ला टिंडा मोहल्ला अखून मोहल्ला आणि व्हेजिटेबल मार्केट ही गावं विकसित करण्यात येणार आहे या गावांमध्ये स्थानिकांसह पर्यटकांसाठी हो सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असतील पर्यटकांसाठी या गावांमध्ये घरगुती निवासाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे एफ आय एच प्रो लीग स्पर्धेत भुवनेश्वरमध्ये कलिंगा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताच्या पुरुषांच्या हॉकी संघानं इंग्लंडचा तीन दोन असा पराभव केला अभिषेक शमशेर सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी भारतासाठी गोल केले आज हे दोन्ही संघ पुन्हा समोरासमोर येणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार